हा शब्द माझ्या मुलीला कोणीही बोलू नका, माझे मुलं लोक जनाची सेवा पहिले करतात, ठीक आहे, ती लोक आहेत वीर जवान तसले आहेत, म्हणून का नाही आपल्यासारख्या ना तुमच्यासारखी, पहिली तुझ्यासारखी, तुझ्यासारखी पण आहे ना, का म्हणावं उद्या, म्हणून मी हा शब्द उद्या त्याचा जिंदगीत कधी लागू नये म्हणून मी माझ्या घरच्यांबद्दल पण लढली, माझ्यावर एवढा युट्यूबर आहेत ना ते सबस्क्रायबर लोकांना का नाही काय काय त्यांच्यासारखे असतात ना त्यांना ही बड़ा सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक, तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एक नवीन व्लॉगमध्ये, माझ्या मनापासून छानशी सुरुवात छानशी पद्धतीने मी डेली करत असते माझ्या व्लॉगमध्ये, आणि जसे आहे तसे मी सिम्पल दाखवत असते, म्हणजे रोजचे, असं नाही की सिम्पल आहे त्या दिखावा आहे नाहीतर ओवर ॲक्टिंग आहे नाहीतर पैशासाठी करण्यासाठी काय आहे, माझं जसं असतं जसं, जसं की मेकअप करून डेली त्या कॅमेराच्या समोर असं पण नसतं, छला ओवर ॲक्टिंग करून काय दाखवणं हे पण नसतं, आणि काय ही खरेदी करायला जाते, हां बाबा ती खरेदी करायला जाते, हा बलून दे इधर बलून लय गाय करते, तर आज मला दे बघितला का गायू गायू शी गंदा आहे बाहेर फेक दे शी गंदा बाहेर फेकू ये बाहेर देणार खोले बाबा खाले हा दे इधर मी देते, तर गायू का नाही बोलून देणं झालंय, मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे, तुम्ही पण बघा माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा, पेन पेन चल रहा है ना सब चल रहा है, तर का नाही आज माझ्या बाळाबद्दलच आहे, खूप सण केलं खूप सण केलं, मी शब्द ऐकणार नव्हती, मला ऐकायचं नाही पुढं पण, मला आता पण ऐकायचं नाही, मला काही बोला मला चालेल, माझ्या मिस्टरांना बोला चालेल, पण माझ्या लेकांना बोललं की मुलांना माझ्या तिन्ही पण बोललं ना, हा मी घालते जेव्हा नाही रहने दे कोई बात नाही, तुम दूर जाना बेटा मुझे शांती से बात करने दे ओके तबले जाना, तर आप बघा कसं कॉपी करते माझ्या राजा नाकू नाकू गालू गालू जा राजा, तर माझ्या राजाबद्दलच आहे, ज्या व्यक्तीनं माझं मन तोडलंय ना ती व्यक्ती मला असं वाटत नाही की आई असल मुलगी असल, एक स्त्री स्त्री म्हणण्याचं तुम्ही सत्ता काय म्हणाला तुम्ही बघूनच बोला, हा जावा जावा सोनूस कॉलेजा, तर का नाही काय बोलून येते ना, तर का नाही तुम्हाला मी कमेंट पण वाचून दाखवते आणि मी थंबनेलला पण लाव ह्याला पण लावते तुम्हाला मध्ये व्हिडिओच्या, तर का नाही हा अजून दूध थांबा, तर का नाही ती फुटाणं आहे, तर का नाही खूप नमवते काय हा लय 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 सोनू शांत बैठ जाना अभी उसको लेके थोड़ा, तर मला शांतीनं बोलू दे, आज मी इंस्टाग्रामचे व्हिडिओ टाकलेले, आज खूप मनापासून धन्यवाद, मला असं नव्हतं की तुम्ही फॉलो करा असं काय, पण खूप भरपूर फॉलो आज आपल्या इंस्टाग्राम आय डीची, राजश्री जयश्री सिस्टर्स आहे लास्टला 5 आहे, हां दीदी गेली हाय दीदी जेव्हा तिकडे आला, तर त्या आय डीला खूप सारे प्रेम, आता खूप सारे कमेंट आले, ज्यांनी पण बघितलंय तू अशीच राहा, नवीन कमेंट आहेत माझ्या बहिणींचे यूट्यूबवरनं तिथं फॉलो करून तिथं सुद्धा कमेंट केलेलं आहे, ताई तू सदैव खुश राहा, तू सदैव खुश राहण्याचं हीच आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो, देवाला चरणे स्वामी समर्थ सगळ्या देवांची नावं घेऊन मला कमेंट करतात तिथं पण आज, आणि पहिले पण करत होते आता नवीन तिथं जुडलेत इंस्टाग्रामला त्यांनी पण केले, तर माझं म्हणण्याचं हीच उद्देश आहे, काय लोक सगळे चांगले आहेत काय लोकांचं बुद्धी अशी का चालत असेल, तुम्हाला असं वाटत असेल जयश्री का बडबड करते, माझ्या खाली माझ्या ना मी तो छातीत काल दुखायला लागलं काळामध्ये, कारण नवीन दिवस आहे आता चालू आहे म्हणलं दिवाळीचं साजरा करते करू दे, पण नाही काही लोकांना पचत नाही आणि मला ती पण मला हजम होत नाही, कारण मला त्रास होतो त्या तसं, कारण का तुम्हाला माहित आहे गाईला कुणी अनाथ बोललं ना मला खूप राग येतो खूप राग येतो, ती अनाथ नाही, तुम्हाला मी सांगते ज्या व्यक्तीनं बोलले लेडीज आहे तुला लाज वाटती का, तुला लाज वाटती का माझ्या लेकीला तू नानात बोलती, तर ती काय ती पहिली काय बोलते मला महाराणीचे तुम्हाला कर्तृत्व दाखवते, मला कुणा अपमानित करायचं नाही काय नाही, पण असल्या माणसांचं ना उघडणं खूप गरजेचं असतं, माझ्या बाळाला ती वाक्य बोलले ना त्याचाच मला हित होत आहे, पहिले म्हणती इतक्या दिवशी त्या बिचारी राजश्रीच्या नावाखाली नंतर तिला मरण्यावर लाज वाटती का, बिचारी राजश्री नाव हे सगळं माझी बहीण आहे तुझी नाही, माझ्या बहिणीच्या नावाखाली काय, माझ्या बहिणीमुळे आज हे यूट्यूब मला भेटलेलं आहे, मला माझ्या परिवारांना मतलब आता कुणी नाही, पण माझ्या मावशी इतके परिवार मध्ये आई बहिणी बाप मला सगळे मिळालेत, पण तुझ्यासारखे कोण नाहीत,
तू पण त्यातली एक सबस्क्रायबर असेल पण त्यांच्या बरोबरी कधीच होणार नाहीस, ठीक आहे? तू काय म्हणतीस, तिच्या खाली आणि तिच्या नावाखाली मरण्यावर आणि तिच्या ह्याच्यावर? ती बहीण माझी होती, तुझी नाही, ठीक आहे? तुझी नाही, माझी होती. त्याच्या माझ्या जागेवर तू ठेवून बघ, तू असलीस तर काय केलं असतं? तिचं नाव नसतं घेतलं तुझ्या बहिणीची, मग तुला बहीणच नसणार आहे. हा, तुला बहीणच नसणार आहे. आणि असली तरी तुझ्यात ती दया नसणार आहे, तू समजत नसणार आहे, तू व्यक्तीच वेगळी असणार आहे. कारण पुरुष अशा कोणीही बोलू शकत नाही. त्यासाठी ना ही स्त्रीचीच आयडी आहे आणि तीच बोलू शकते अशी, ठीक आहे? तर माझी बहीण आहे, तुला काय आग पडली त्यात? तुझं का, तुला काय नुकसान झालं? तर माझ्या बहिणीच्या नावानंच मला आज जोडलेत, इतके मला मुलगी म्हणतात, माझ्या मला सांगतात. तुम्हाला जी सांगायचं आहे मी परत सांगते, थांबा. तर ती अशी म्हणते आणि दुसरं परत म्हणते की तिला लय म्हणजे मला खूप त्रास झाल्यानंतरच मी बोलते. तर बघा काय म्हणते, नंतर त्या अनाथ गायत्रीवर आणि आता फौजी फौजी करून डॉलर कमवती. अनाथ, अनाथ म्हणायची तुझी हिंमतच कशी झाली? अनाथ म्हणायची तुझी हिंमतच कशी झाली? काय अनाथ कोणाला म्हणते? तिला कुणी नाही का? कुणी नाही का तिला? तू पहिला सांग मला, आई झालीस का तू? तू बहीण आहेस का? मुलगी तरी आहेस का कुणाची? हा, तुझा विचार तरी किती चांगला आहे. सगळी जण आहे, सगळे आहे. गॅस लावलंय ना. ती मन अनाथ म्हणती, माझा म्हणण्याचा उद्देश आहे, एक स्त्री व्हिडिओ बनवत असती, ती म्हणतेत ना आम्ही सत्याचं हे करतो, व्हिडिओ बनवतो, रिएक्शन रोजतील. काय नाव आहे मी तुम्हाला काय सांगणार नाही, तुम्ही लगेच ओळखून घेणार. मी एक दिवस म्हणलेली नलिनी मावशी जाऊन सांगून आलेल्या, त्या चॅनलवर परत व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्यक्तीने काय म्हणलेलं, तुम्ही पब्लिकसाठी एवढ्या असल्या लोकांना, असल्या सबस्क्रायबरना बढावा देता. त्या युट्यूबरला म्हणते मी, जी व्हिडिओ बनवला आहे तिनं काय केलं माहिती आहे का? व्हिडिओ बनवला, त्याच्यात अनाथ बोलली, त्याच्यानंतर त्याच्या व्ह्यूज जी सबस्क्रायबर आहेत ना पब्लिकला, आता काय काय माझे व्हिडिओ आवडत नसेल, आवडत असेल त्यांच्या आवडत असते. तर त्याच्यात व्हिडिओमध्ये तिनं सगळं खोटं बोललं. त्याच्यात काही सुद्धा म्हणजे तुम्ही बनवता, मी असं नाही म्हणत तुम्ही चुकीचं बनवता. तुमच्या ती जी आहेत ना ती सत्याला तुम्ही दुसऱ्याच्या आमच्यासारख्यावरच तुमचे चॅनल तुम्ही खोललेले आहेत की कुणी काय वाईट बोलतेत का, कुणी काय कुठं चुकतेत का, कुणी ज्यादा डॉलर कमवलं का, कुणाचं ज्यादा तिथं म्हणजे हे केलंय का, तुम्हाला पण डॉलर कमवायचे असते मग आमच्यासारख्याच्या नावानं, ठीक आहे? कारण तुमचा चॅनलच अशा नावानं तुम्ही खोललेला असता. मग मी माझं म्हणणं एवढंच आहे, तुमचं पण मी म्हणत नाही की तुम्ही नेमका सगळी पैशासाठीच करते, ठीक आहे? तुम्ही पण पैशासाठीच कर चॅनल ओपन केलेला आहे, सर्वांनी. इथं कोण कुणाचं नाही. एवढं काम जर करायचं असलं ना तरी पैशासाठीच माणूस काम करतो. कुठलाही पैशासाठी नाही जर करायचं असलं काम तर ह्या पोटाला काय घालणार? पोटासाठी कुठलंही काम करायला लागतं, ठीक आहे? घाण काम सोडून सगळे कोण पण का नाही पोटासाठी कसलंही काम, छोटं असो मोठं असो सगळं करते. तर तुम्ही पण तसं करता, तर तुमच्या व्ह्यूज देत म्हणजे तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यामध्ये तुम्ही त्या सबस्क्रायबरला म्हणता की अनाथ मुलगी आहे, तिच्या नावानं ह्या दोघं भाव बहीण. तर एक तर मी एकटी आहे, माझ्या नावाबरोबर ते कुणालाही दुसऱ्याला जोडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं सगळंही कुणीही नाही, मी सगळं सांगितलेलं आहे. बार बार तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या ना बरोबर माझं नाव जोडायचं नाही. आणि त्या तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही रिप्लाय देता, तुमच्या व्हिडिओ चॅनलवर टाकून तुमच्या सबस्क्रायबर लोकांना तुम्ही पब्लिकला म्हणता की ती अनाथ मुलगी आहे. तर तुम्ही तो पण भान ठेवा अनाथ बोलण्याचा. तुम्ही व्हिडिओ बनवता तुम्ही पण, तुम्हाला पण हक्क कुणालाही नाही अनाथ बोलण्याचा, ठीक आहे? अनाथ कुणाला बोलते तू पण विचार करा थोडं, तुम्ही तो पण विचार करा की अनाथ कुणाला बोलतेत. तुम्ही तर हमेशा प्रत्येक वेळी म्हणजे व्हिडिओमध्ये पण बोलला आणि तुमच्या सबस्क्रायबरला सुद्धा असले युट्यूबर आहेत ना ते सबस्क्रायबर लोकांना का नाही काय काय त्यांच्यासारखे असतात ना त्यांना ही बढावा देते म्हणून ही लोक अशी दुसरीकडे पण जाऊन असे कमेंट करतात. तर मी ह्या युट्यूबरला पण सांगते. आणि दुसरी गोष्ट त्या ह्याला, आता हीच हीर महाराणी आहे ना हिला सांगते, कारण अनाथ बोलण्याची तुझी काही हिंमत नाही ना कुणाचीच नाही. आणि विचारपूर्वक तुला म्हणत नाही मी आणि माझा व्हिडिओ बघ आणि तुम्हाला असे कमेंट घाण करून जा माझ्या मुलीसाठी म्हणून, तर भान ठेवूनच कमेंट करायचे. तर का नाही तिनं अनाथ बोललं, खूप वाईट वाटलं, सगळे शब्द बोलू द्या. आणि दुसरी गोष्ट अजून काय बोलते, फौजी फौजी करून आता फौजी फौजी करून डॉलर कमवते. हा, फौजी फौजी माझा नवरा, हा जवा तिकडं, फौजी फौजी करून माझा नवरा, ठीक आहे?
ही करते ऑनलाइन क्लासेस चालू आहे तर फोजी फोजी करून माझा नवरा म्हणजे फोजी म्हणजे नवरा होण्याच्या आधी देशाची सेवा पहिले करतात ठीक आहे ती लोक आहेत वीर जवान तसले आहेत म्हणून का नाही आपल्यासारख्यांना तुमच्यासारखी पहिली तुझ्यासारखी पण आहे ना ती पण शांतीने तुझा परिवार पण त्या लोकांबद्दल शांतीने झोपलेला आहे त्याचा पण भान ठेव थोडा ठीक आहे फोजी नवरा माझा आहे मी बोलणारच फोजी माझ्या मिस्टरांचे नवं सगळ्या फोजी भावांना माझा हात जोडून मनापासून खूप 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 त्यांच्या फॅमिलीला सुद्धा धन्यवाद आहे कारण ते आहेत म्हणून आम्ही आहे कारण तुम्हाला तुला कळत नसेल बाई पण फोजीची आम्हाला माहीत आहे काय नाही ते आहेत म्हणून आज सुरक्षित जा जागोजागी फिरताना खुशाल आणि राहताना सुरक्षित झोप घेता फक्त फोजींच्या नावाखाली आणि फोजी आहेत म्हणून तुम्ही आहेत ठीक आहे तर मी ती फोजी फोजी करून डॉलर कमवते नवरा माझा आहे फोजी मग देशाची सेवा करतात सगळ्या फोजी भावांचं नाव घेणारी तू थांबवणारी कोण मला हा तर दुसरी म्हणती अजून ती अशी म्हणती आणि परत काय म्हणती उद्या पोटच्या पोरांना पण उभं करशील पैशासाठी पोटच्या पोरांना अग माझी मुलं आहेत ना तुझी तर नाहीत आणि पोटच्या मुलांसाठी मग काय तू हा टॅलेंट खुलून दाखव ना तुला मना केलंय मी युट्यूब खोलण्यासाठी तू कोण आहेस मी ओळखत पण नाही आणि ही सांगा सगळे माझे सबस्क्रायबर माझे मावशी ताई सर्वजण आहेत मी कधी माझं असं काय दाखवलं तुम्हाला कुणाला काय वाईट बोलले काही मी दुसऱ्याचं टॉपिक घेते नाही तर माझ्या मुलींना अनाथ बोलण्याचं काही कारण नाही ठीक आहे पोटच्या मुलांना मी म्हणते ना आज मी माझे मुलं पण उभं राहिली ना मला काही त्रास होणार नाही हा टॅलेंट आहे त्यांचा टॅलेंट काय दाखवतेली ती पण काय पैशासाठी हो आज मी शिकवते आज शिकवते पैसा घालूनच शिकवते ना ती उद्या काय करतील तर मी त्यांच्या पाया उभं राहिले पैशासाठी शिकवते ना पोटासाठी उद्या पोट पैसा नाही कमवलं तर पोट चालणार कसं आणि त्यांना शिकवण्याचं कारण काय आहे पैशासाठीच आता ती काय युट्यूबवर युट्यूब मला सांगायचं मोबाईल चालवता कशाला चालवते तू कशाला कारण का जी युट्यूबवर तुला नको आहे तुला म्हणजे कुठलंच आवडलं नाही माझ्या तू इतके डॉयलॉग मारलंस म्हणजे पोटच्या पोरांना सुद्धा तू उद्या पैशासाठी उभं करशील तर आजकाल तू किती पिक्चर बघितलं असेल हिरोईन हिरो कोणतरी आवडतच असेल ना तुला तर ती पण पैशासाठीच करते त्यांना पण काय बोलत असतील ना तू तर आता त्यांचे टॅलेंट तुला बघून का किती जळत असतील आपण त्यांना मोबाईलमध्ये बघतो मोठे मोठे पडद्यावर बघतो टीव्हीवर बघतो आज आपण जी पण काय आहे त्यांना बघूनच खुश राहतो आज त्यांना नाव ठेवतो का नाही कारण त्यांच्या टॅलेंटला नाव ठेवता का ठेवत असतील बाई तू कारण का तो टॅलेंट घाणत असणार आहे त्यांचा मग पोटासाठी ती पण एवढे स्टार बनलेत का ती पोटासाठी आज पैसा खूप आता अंबानीला पण एवढे पैसे कमवतेत त्यांना पैशाची गरज लागत नाही का त्यांचा बिझनेस थांबवलाय का अजून वाढवतच चाललेत ना वाढवतच म्हणजे कुठल्या व्यक्तीला पैशाची गरज नसती का मी हरामाचं पैसे मागितलं का तुझ्याकडून मागितलं कष्टाच करते ना तुला पण पैशाची गरज नसेल तू खूप पहिल्यापासूनच पैशातच पाया हात पाय तू म्हणजे पैशातच असशील आणि तुला पण पैसे अन्न खातीस ना जी पण फिरतीस घालतीस काय पण ती पण ना पैशाशिवाय तुला लहानपणापासून आतापर्यंत जन्मल्यापासून पैशावरच तू इथपर्यंत आली पैसा नसला तर कधीच आपण जीवनात जगलो पण नसतो ठीक आहे गरज सगळ्यांनाच असती पण हरामाची नसती स्वतःच्या कष्टाची असती तर स्वतःच्या कष्टानंच चाललेला आहे ठीक आहे आणि अनाथ बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि तुला तर कधीच नाही आणि अनाथ कुणाला बोलते थोडस भान ठेव आणि विचार कर तू स्त्रिया कुठलेही म्हणजे स्त्री असतील ना तुला नक्कीच कळलं असतं तुला मी काय म्हणावं माझ्या तोंडात खूप काय येतं पण मी खूप तसली तुझ्यासारखी घाणेरडी मला बनायची नाही ठीक आहे तर मला सांगा तुम्ही पैशासाठी कोण व्यक्ती असा आहे कमेंट करा की पैशासाठी कुठलंही काम आज तुम्ही पैशासाठीच करत नाही आज युट्यूब इतकं खोललेले आहे ते पैशासाठीच कुठले जॉब करत असाल पैशासाठी कुठलेही काय तुम्ही कपड्याचं दुकान म्हणा काही म्हणा कुठलेही कुठलंही काय आज भाजी विका काही करा पैशासाठीच करतं ना व्यक्ती तर ही महाराणी बोलते माझ्या मुलांना पोटच्या मुलांना पण उभं करतो हा त्यात काय आहे त्यांचे टॅलेंट दाखवायला नको अरे त्यांना शिकवलंय कशासाठी शिकवते कशासाठी पुढं पण त्यांच्या पाया उभं करण्यासाठी ते पैशासाठीच उभं करणार ना अरे बाबा त्यांचा परिवार कसा चालणार ती उद्या काहीतरी बनावे म्हणून मी करणार त्यांचा टॅलेंट काय आहे ती दाखवणार आता मावश्या नाण्या सगळ्या इतक्या आहेत त्यांना बघायचं असतं माझ्या मुलांचं ते काय ना काय करतच राहणार मग तुझ्यासारखीला जळायचं काय कारण आहे ज्यात माझ्या मुलीला मला खरं सांगते मी खरं सांगते तुम्हाला
मला अनाथ बोललं ना मला खूप राग येतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या मुलीबद्दल रेपचा आरोप सुद्धा लावलेला आहे आणि त्याच्यावर केस सुद्धा केलेला आहे घरच्यांनी. तर विचार करून बोलायचा, कारण का मी देत नाही म्हणून मुलगीला. मी मुलगीला तुम्हाला किती वेळ सांगितलेल्या व्हिडिओ मध्ये, तर इथपर्यंत माझ्या मुलीबद्दल लढाई लागले मी फक्त माझ्या या मुलीबद्दल की तिला उद्या कुणी अनाथ बोलू नये. आता नॉर्मल आपण जीवन जगतो, आपण आईबाप आहे, मोठे होऊन आलो, पण आज काय चूक झाली ना आपली, आपली छोटी मोठी चूक झाली तरी काय म्हणते तुझ्या हिजा आईनं. सोनू बंद कर दे गॅस, हिजा आईनं काय शिकवलं नसणार आहे, बंद कर दे बेटा. हिजा आई आईबापाच्या घरनं काय शिकून आली नसेल, पण आपल्याला आईबापाचं तरी माग ही लागतो ना शब्द. पण उद्या त्या मुलीला काही चुकली काही केलं तरी लोक काय म्हणणार, पुढच्या लोक काय म्हणणार, अरे हिला आई बापच नाही, तुम्ही जे वाक्य बोललात तेच शब्द जोडणार आणि काय हिला शिकवणार आहे, अक्कलच नसणार आहे. तिची चूक नसली तरी उद्या असे शब्द बोलतील म्हणून मी माझ्या मुलीला, माझ्या मुलीला अनाथ का म्हणावं उद्या. म्हणून मी हा शब्द उद्या त्याच्या जिंदगीत कधीच लागू नये म्हणून मी माझ्या घरच्यांबद्दल पण लढली. माझ्यावर एवढा मोठा आरोप लागला, मला एवढं बदनामी केली, तरी माझ्या मुलीला मी माझ्या इथनं हालून दिला. का तिला ह्यो शब्द अनाथ शब्द तिला कधी जीवनात ऐकायला नाही भेटायला पाहिजे आणि कोणी बोललं पण नाही पाहिजे म्हणून. आणि तुझ्यासारख्या बाईनी का नाही, बाई म्हणण्याचे लायकीची आई म्हणणार बहीण कशाचेच मला वाटत नाही. विचारपूर्वकच बोलत जा. माझ्या मुलीला एवढं बोललं ना मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. मी ह्या शब्द कुणी उद्या बोलू नये म्हणून मी घरच्यांना सुद्धा लढले. एवढं देऊन पण तू एका हातात मुलगीला देन एका हातात तू घे, एवढं चाललंय तरी पण एवढं केस झाले फक्त या मुलीसाठी. तर तुम्ही, मी एवढे लढते आणि आज मुलीला ह्या अनाथ बोलल्यावर मी शांत कशी बसेन, कशी बसेन सांगा ना. मी हे जी कमेंट लावते तुम्हीच बघा तुम्हाला वाटतंय का, हे जी कमेंट आणि जी यूट्यूबवर ती व्हिडिओ बनवते, ती व्हिडिओ बनवते त्याच्यात स्वतः ते जे सबस्क्रायबर लोकांना पब्लिकला म्हणते की ती अनाथ बाळ, अनाथ बाळ माझ्या बाळाला म्हणायचं नाही. मी बार बार म्हणते माझं डोकं खूप गरम होतं, मी अशी मुलगी नाही, पण माझ्या मुलीसाठी कुणी असा शब्द वापरला की मला राहत नाही. माझ्या जागेवर का दुसऱ्या कुठल्याही आई अनाथ कुणाला म्हणते, त्याला तर सर्वजण आहे, आई बाप भाऊ बहीण सगळे आहेत, आता नाण्या किती मावशा किती काका सगळे आहेत. तर तुमच्या अनाथ कुणाला म्हणतात, अनाथ म्हणतात शरम लाज असू द्या. आणि व्हिडिओ बनवताना थोडं भान ठेवा. मी म्हणत नाही तुम्ही व्हिडिओ नका बनवू म्हणून, पण तिला विचार करून बनवा. तर चला, आज मला का नाही हा सणावाराचा दिवस मला काढायचं नव्हतं, पण हा शब्द का नाही प्लीज हा चोडून सांगते, कुणी बोलू नका हा शब्द माझ्या मुलीला, कुणीही बोलू नका. माझे मुलं लोकात जनात जसं वागायचं आहे, कुणाला कुणालाही हा अधिकार नाही हक्क नाही की असे घाण बोलण्याचा, पण अनाथ माझ्या मुलीला हा शब्द मला खूप बेकार लागतो. आणि फोजी आहे म्हणून आपण आहे ठीक आहे, आणि त्यांची पण कदर कर. तुझ्यासारख्या व्यक्तीला म्हणते एवढे सगळे आहेत, पण कुणी आजपर्यंत अशी कमेंट नाही केलेली आणि त्यांची रिस्पेक्ट करतात. आणि नवरा माझा आहे ना, नवऱ्याच्या आधी मी सगळ्या फोजी माझे चूल जोडे पण काका लोक रिटायर होऊन गेले, त्यांचे आता भाऊबंद माझे लढायला सुद्धा पुढं आहेत. जिथं त्यांची फॅमिली घरी कुठं असेल, सगळ्यांना माझ्या मनापासून मी रिस्पेक्ट करते सर्वांचे. कारण का आम्हाला खूप गरज आहे त्या लोकांची, कारण आम्ही ते आहेत म्हणून सुरक्षित बसलेलो आहोत. पण तुझ्यासारखीला काय कदर करणार, हा ते परिवाराच्या आधी का नाही. तुमच्यासारख्या पुऱ्या देशाची विचार करतात, ती त्याचा जीव जात असेल ना तरी, पण बाई घरातल्या कोणाचा तरी त्यांना त्यांच्या दिवशी त्या दिवशी जायचं असलं ना, ती माघारी फिरून पण बघत नाही पण पुढचा विचार करते सगळ्यांचा. त्याचा पण थोडा विचार करून, तुझ्यासारख्याला तर काय बोलावं मला काही कळना ठीक आहे. ह्या दोन व्यक्ती माझ्या मुलांचं तर सोडून दे, माझ्या मुलीला जे शब्द बोललेस ना तो शब्द, आणि फोजी जेवढे पण बंधू आहेत ना त्यांचे रिस्पेक्ट करणं शिक पहिलं करायला ठीक आहे. झाला माझ्याकडून काय चुकलं असेल आणि काय आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा ठीक आहे. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या, धन्यवाद.